रामायणातील काही अशी माहिती जे तुम्ही क्वचितच ऐकले असाल. नंबर 1, माता सीता जनकराजाची नाही तर भूदेवीची मुलगी होती. ती पृथ्वीवर देवी लक्ष्मीचा अवतार होती. नंबर 2, ऋषी वाल्मिकींनी सर्वात पहिल्यांदा रामायण लिहिले होते. नंतर तुलसीदासजींनी यांचे रूपांतर रामचरितमानस मध्ये केले. नंबर 3, लक्ष्मण आपल्या श्रीराम आणि माता सीताच्या सुरक्षेमध्ये एवढे मग्न होते की ते 14 वर्षाच्या वनवासामध्ये एकदाही झोपले नाहीत. झोपेची देवी निद्राने सांगितले की त्यांच्या जागेवर कुणाला तरी दुसऱ्याला झोपावे लागेल, म्हणून लक्ष्मणाची पत्नी उर्मिला 14 वर्षापर्यंत झोपली होती. तसेच मेघनाथाला वरदान मिळाले होते की ज्याने झोपेवर प्रभुत्व मिळवले असेल तोच त्याला हरवू शकतो, म्हणून लक्ष्मण त्याला हरवू शकला. नंबर 4, जेव्हा लंकापती रावण शंकर देवाचे दर्शन घेण्यासाठी कैलाश पर्वतावर गेला तेव्हा त्याला नंदीने दरवाजावर थांबवले. त्यावेळी रावणाने त्याची मस्करी केली, त्यामुळे रागात येऊन नंदीने त्याला शाप दिला की त्याच्या राज्याचा नाश एक माकड करेल. हा शाप तेव्हा पूर्ण झाला तेव्हा वानरसेनेने रावणाच्या साम्राज्याचा अंत केला. नंबर 5, शंकर देवांना प्रसन्न करण्यासाठी रावणाने स्वतःच आपले शिर कापले होते. त्याचे शिर सारखे उगवत होते. त्याचप्रकारे त्याने 10 वेळा आपले मुकुंड कापले. तेच 10 शिर त्याला शंकर देवाने परत केले होते. नंबर 6, श्रीराम आणि त्यांच्या भावांच्या जन्मापूर्वी राजा दशरथ आणि माता कौशल्याकडून शांता नावाची मुलगी झाली होती. माता कौशल्याची मोठी बहीण वर्षिणी आणि तिचा नवरा राजा रोमपदला कोणतेही अपत्य नव्हते, म्हणून राजा दशरथने त्यांना आपली मुलगी दान केली. नंबर 7, एकदा भगवान श्रीरामाला यमदेव भेटायला आले होते तेव्हा त्यांना लक्ष्मणाला बाहेर पहारा द्यायला सांगितले. यमाने त्यांच्या समोर एक अट ठेवली होती की या दरम्यान जो कोणी आत येण्याचा प्रयत्न करेल त्याला मृत्यूदंड द्यावा लागेल. थोड्यातच तिथे ऋषी दुर्वासा आले, त्यांना थांबवल्याने त्यांनी अयोध्याला शाप देण्याचे ठरवले. लक्ष्मणाला नाईलाजाने आतमध्ये जावे लागले. त्यानंतर लक्ष्मणाने सरयूला जाऊन आपले प्राण त्याग केला. नंबर 8, भगवान श्रीराम विष्णू देवांचा अवतार होते. तसेच भरत त्यांच्या सुदर्शन चक्र, शत्रुघ्न त्यांचा शंख आणि लक्ष्मण त्यांचा शेषनाग मानले जायचे. नंबर 9, श्रीराम राजा बनल्यानंतर एकदा त्यांच्या दरबारात नारद मुनींनी हनुमानजीला विश्वामित्राला सोडून सगळ्या ऋषींना नमस्कार करायला सांगितले, कारण विश्वामित्र हे पूर्वी राजा होते. त्यानंतर नारद मुनींनी जाऊन विश्वामित्राला भडकावले. त्यांनी श्रीरामाला हनुमानजीला शिक्षा द्यायला सांगितले. श्रीराम आपल्या गुरुचा शब्द म्हणू शकत नव्हते म्हणून त्यांनी हनुमानाला बाण मारले आणि त्याच वेळी हनुमानजीने श्रीरामाचा जप सुरू केला आणि एकही बाण त्यांना लागला नाही. त्यानंतर श्रीरामाने ब्रह्मास्त्राचा वापर केला परंतु तरीही हनुमानजीला काही झाले नाही. अखेर नारद मुनींनी हे युद्ध थांबवले. नंबर 10, संपत्तीचे देव कुबेर हे रावणाचे सावत्र भाऊ आहे. रावणाने त्यांना हरवून लंका कापीस केली होती. नंबर 11, जेव्हा रामसेतू बनवला जात होता तेव्हा एक खार सुद्धा रामसेतू बनवण्यासाठी आपले योगदान देऊ इच्छित होती. तिने जेव्हा 3 छोटे दगड उचलून आणले तेव्हा काही माकडे तिच्यावर असली, त्यामुळे दुःखी होऊन ती श्रीराम जवळ बसली. तेव्हा श्रीरामांनी तिच्यावरून प्रेमाने हात फिरवला. त्या दिवसापासून खारीच्या पाठीवर त्या रेषा आहेत. नंबर 12, गायत्री मंत्राची 24 अक्षरे आहेत आणि रामायण मध्ये 24,000 श्लोक आहेत. प्रत्येक 1,000 वेळा श्लोकांमधील पहिले अक्षर एकत्र केले तर गायत्री मंत्र बनतो. जर तुम्हाला अयोध्यामधील रोचक तथ्य बघायचे असेल तर हा व्हिडिओ बघा. काही नवीन शिकायला मिळालं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब तर बनतो. आणि हो, कमेंटमध्ये जयशिवराय नक्की.